नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऐश्वर्या जोशी, पीजी स्टुडंट, द्रव्यगुण विभाग, लोकने ते राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, इस्लामपूर. राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2023 या निमित्ताने लोकने ते राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय इस्लामपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने द्रव्यगुण विभागामार्फत राष्ट्रीय आयुर्वेदा फॉर फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांसाठी आयुर्वेद या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यान देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अनुपमा पाटील, असोसिएट प्रोफेसर, द्रव्यगुण विभाग, लोकने ते राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, इस्लामपूर. तरी मी मॅडमना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. ओव्हर टू यू मॅम. नमस्कार. नमस्कार. आजचा व्याख्यानाचा विषय आहे आयुर्वेद. दोन गोष्टी येतात, शेती व आयुर्वेद. प्रथमतः आपण आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे हे जाणून घेऊ आणि त्यानंतर वनस्पती, औषधी वनस्पतींची शेती याविषयी माहिती घेऊ. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. मनुष्य आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजांसोबत पूर्वी पासून शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी, रोग किंवा व्याधी पासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर औषध म्हणून करत आला आहे. औषधी वनस्पतींचा उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, जसं की चरक संहिता, सुश्रुत संहिता, शारंगधर संहिता यामध्ये केलेला आहे. काही वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. औषधी वनस्पतींची मागणी जागतिक बाजारपेठेत वाढत चाललेली आहे. औषध निर्मिती व सौंदर्य प्रसाधन निर्मिती यांच्यासाठी औषधी वनस्पतींची लागवड एक शेतीचा भाग म्हणून केला गेला पाहिजे. कोरोना सारख्या आजारामध्ये सुंठी, अश्वगंधा, गुडुची, तुळसी यासारख्या वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला गेला, परंतु त्याची लागवड मात्र तितक्याच मोठ्या प्रमाणावरती केली गेली नाही. शेती म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं, ते म्हणजे खरीप, रब्बी हंगाम आणि फळबागा. मात्र आता यापुढे जाऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींची लागवड हा शेतीचा शेतकऱ्यांना एक उत्तम पर्याय आहे. अनेक कंपन्या करारावर अशी औषधी वनस्पतींची शेती करण्याची संधी देत आहेत. कमी खर्चात ही शेती सुरू होते, तसेच त्यातून दीर्घकाळ कमाई देखील निश्चित आहे. याकरता शेतकरी शेतकऱ्याला क्षेत्रही कमी लागते आणि गुंतवणूकही कमी होते. औषधी वनस्पतींचे लहान लहान मळे केले जातात, याकरता क्षेत्रही कमी लागते, तसेच खर्चही कमी होतो, तर उत्पादन मात्र लाखोमध्ये होते. जागा कमी व उत्पन्न अधिक. औषधी वनस्पतींमध्ये तुळशी, दवणा, ज्येष्ठमध, कोरफड, गुळवेल, हळद, अश्वगंधा, शतावरी, तीळ, अडुळसा, आघाडा, ब्राह्मी, जटामानसी, गुगुळ इत्यादी बहुतेक आयुर्वेदिक वनस्पती अगदी कमी काळात तयार होतात. औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड आपण केल्यास होणारे वेगवेगळे फायदे आपण पाहू. रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. आंतरराष्ट्रीय निर्यातीमधून आपल्या देशाला परकीय चलन मिळेल. दुर्मिळ वनस्पतींची लागवड केल्यास त्यांचे संवर्धन होईल. या शेतीसाठी जमीन कमी लागते, तसंच खर्चही कमी होतो. त्याचप्रमाणे या वनस्पती तयार होण्यासाठी लागणारा वेळही इतर पिकांच्या मानाने कमी असतो. यातून कमाई मात्र दीर्घकाळ करता येते. अशी शेती करण्यासाठी फक्त काही हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता असते, परंतु यातून लाखामध्ये कमाई करता येते. तर आपण वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची शेती, यामध्ये पहिली वनस्पती आहे कुमारी, म्हणजे कोरफड. औषधा व्यतिरिक्त कोरफड सौंदर्य प्रसाधने यामध्ये वापरली जाते. लोणचे, भाज्या आणि रस तयार करण्यासाठी फेस पॅक, जेल, फेस वॉश, अनेक हर्बल उत्पादने बनवण्यासाठी वापरली जाते. कोरफडाची शेती केव्हा आणि कशी करावी? हवामान आणि जमीन. कमी पाऊस असलेले क्षेत्र कोरफड लागवडीसाठी योग्य आहे. तीव्र थंडी ती वाढते. वालुकामय जमीन सर्वात योग्य लागवडीसाठी. चिकणमाती किंवा काळी माती देखील उपयुक्त आहे. यामध्ये देखील ही वनस्पती चांगल्या प्रमाणामध्ये वाढते. पेरणीची वेळ जुलै व ऑगस्ट महिना.
4 ते 5 महिने, 4 ते 5 पाने असलेली जुनी झाडे पेरणे, 1 एकर व्यापारासाठी 7 हजार ते 10 हजार कंद व दोन्ही रोपांमध्ये 40 सेंटीमीटर अंतर असावे. कापणी आणि उत्पादन. पाने कापून घेणे. पहिल्या कापणीनंतर एकदा कापणी करू शकतो. 1 वर्षात 20 हजार किलोग्रॅम म्हणजे 200 क्विंटल उत्पन्न होऊ शकते. 1 किलोग्रॅम कोरफड 20 ते 30 रुपये असा दर आहे. ही कोरफड आहे ही जनावरे खात नाहीत. पीकनाशकाची याच्यासाठी गरज नसते. बागायत किंवा बागायत नसलेला शेतकरी देखील ही शेती करू शकतो. या औषधीचे वेगवेगळे उपयोग आहेत. मुळव्याध, उष्णतेचे विकार, स्त्रियांमध्ये विविध प्रकारच्या पाळीच्या आजारांवरती देखील ही वनस्पती उपयुक्त ठरते. वेगवेगळे औषधी कल्प या वनस्पतीपासून बनवले जातात, जसं की कुमारी आसव, अरिष्ट इत्यादी. त्यानंतर पुढची वनस्पती आहे गवती चहा, लेमन ग्रास. औषध आणि सौंदर्य प्रसाधने या दोन्हीसाठी ही वनस्पती वापरली जाते. व्हिटॅमिन ए आणि सायट्रालचे प्रमाण यामध्ये जास्त असतं. करोना काळामध्ये गवती चहाचं तेल सॅनिटायझर बनवण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. ही शेती केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र या ठिकाणी केली जाते. शेती कशी केली जाते तर भात शेतीप्रमाणे गवती चहाची लागवड केली जाते. बियापासून नर्सरीमध्ये रोपे बनवली जातात. 1 हेक्टरसाठी 4 किलोग्रॅम बियाणे लागतात. जनावरांपासून याला काही धोका नाही. रेताळ, चांगला निचरा होणारी लालसर मातीत सॅट्रॉलचं प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये वाढतं. उष्ण तसंच उबदार हवामानात भरपूर सूर्यप्रकाश ठिकाणी आणि पाणी मात्र या वनस्पतीला भरपूर लागतं. लागवड 4 ते 6 वर्षातून एकदाच करावी लागते. बियापासून किंवा रोपापासून लागवड आपण करू शकतो. या वनी वनस्पतीमध्ये लागवडीनंतर कापणी 6 ते 7 महिन्यांनी करावी. प्रतिरोधक गुण आढळतात. कर्करोग, बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करते ही वनस्पती. तसेच व्हिटॅमिन ए, लोह, कॉपर, कॅल्शियम, पोटॅशियम याच्यामध्ये आढळते. त्यानंतर पुढची वनस्पती आहे वाळा किंवा उशीर. वनस्पतीच्या मुळापासून मिळणाऱ्या सुगंधी तेलास व्यापारी दृष्ट्या मोठी मागणी आहे. हवामान दमट उबदार हवामानामध्ये ही वनस्पती चांगल्या प्रकारे वाढते. तांबड्या व गाळाच्या जमिनीमध्ये देखील चांगल्या प्रमाणामध्ये आपण उत्पन्न घेऊ शकतो. लागवड 6 ते 75 सेंटीमीटरच्या अंतराने रोपांची लागवड करू शकतो. तत्पूर्वी वाफे तयार करून घेण्यात यावे. पीक काढणी. 18 महिन्याचे पीक झाल्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात खड्डे खणून मुळांची काढणी करावी. उत्पादन 1 हेक्टरमध्ये 30 ते 40 किलोग्रॅम तेल मिळते. वेगवेगळे आयुर्वेदिक उपयोग किंवा कोणत्या व्याधीवरती ही वनस्पती वापरली जाते तर दमा, खोकला, उलटी, त्वचारोग, डोकेदुखी, उन्हाळा लागल्यास वाळा चूर्ण उकळून थंड झाल्यावर प्यावे. वेगवेगळे औषधी कल्प देखील या वनस्पतीपासून बनवले जातात. उदाहरणार्थ उशिरासव, षडंगोदक इत्यादी. त्यानंतर पुढची वनस्पती आहे अश्वगंधा. अश्वगंधा ही वनस्पती महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये तसेच गुजरातमध्ये आढळते. महाराष्ट्रातील वातावरण पोषक असल्याने, कमी कालावधीचे पीक असल्याने या वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. शुपवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती कोरड्या, कमी पावसाच्या व थंड हवामानामध्ये आढळते. ज्या वनस्पतीची लागवड व्यापारी तत्वावर केली जाते ती बाजारी अश्वगंधा किंवा नागोरी अश्वगंधा. गाजर, भुईमूग यासारख्या वनस्पती ज्या वनस या वनस्पती ज्या शेतीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये येतात अशा ठिकाणी आपण अश्वगंधाची लागवड करू शकतो. तिथे हे पीक चांगल्या प्रमाणे वाढू शकते. ही वनस्पती मूत्रविकार, शुक्रद्रौबल्य, वातवादी यासारख्या व्याधीमध्ये उपयुक्त आहे. याचे वेगवेगळे औषधी कल्प बनवले जातात. ते म्हणजे अश्वगंधा घृत, चूर्ण, अरिष्ट. या वनस्पतीची काढणी 18 महिन्यांनी करावी. उत्पन्न 30 ते 40 टन. सुकलेली मुळे 60 ते 70 किलो बियाणे हेक्टरी मिळते. प्रतवारी निरनिराळ्या ग्रेडमध्ये त्याच्या आकारानुसार व स्टार्च व अल्कलाइडच्या प्रमाणानुसार करता येते. पुढची वनस्पती आहे शतावरी. काटेरी वेल आहे. लागवड ही कंदापासून आणि बियापासून रोपे बनवून करतात. काढणी 18 ते 24 महिन्यानंतर. उत्पन्न 18 महिन्यानंतर काढणी केल्यानंतर हेक्टरी 3 टन वाळलेली अश्वगंधा मिळते. ही वनस्पती बल्य आहे. दाह प्रशमन आहे. ताप म्हणजे ज्वर या व्याधीमध्ये उपयुक्त आहे. शुक्रवृद्धीसाठी आपण ती वापरू शकतो.
वेगवेगळे औषधी कल्प, साधारणतः शतावरी क्वाथ, नारायण तैल, अश्वगंध, शतावरी कल्प असे वेगवेगळे कल्प बनवता येतात. त्यानंतर पुढची वनस्पती आहे गुडूची. या वनस्पतीस अमृता समान मानले जाते. उष्णकटिबंधात ही वनस्पती आढळते. भारत, श्रीलंका, म्यानमार यासारख्या देशांमध्ये आढळते. कडुनिंबावर वाढलेल्या गुळवेलीचा औषधांमध्ये आयुर्वेदात उपयुक्त आहे असा उल्लेख आहे. ही बहुवर्षायू वेल आहे. रोप निर्मिती बियापासून किंवा खोडापासून केली जाते. काढणी 2 वर्षानंतर पीक काढण्यासाठी योग्य होते. खोडाच्या आकार हाताच्या बोटा इतका झाल्यानंतर त्या वनस्पतीची काढणी केली जाते. औषधी उपयोग मधुमेह, मूत्रविकार, ताप, कावीळ इत्यादी व्याधीमध्ये ती उपयुक्त ठरते. उत्पन्न 8 ते 10 क्विंटल वाढलेल्या खोडाचे 1 ते 2 क्विंटल पानाचे प्रति हेक्टर. पानाचा दर 15 ते 20 रुपये प्रति किलो, खोडाचा दर 20 ते 40 रुपये प्रति किलो असा आहे. वेगवेगळे औषधी कल्प गुडूची सत्व, गुडूची क्वाथ, दशमूलारिष्ट यासारखे औषधी कल्प या वनस्पतीपासून बनवले जातात. पुढची वनस्पती आहे कृष्ण तुळस. तुळस औषधा बरोबर सुगंधीही आहे, त्यामुळे अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, कीडनाशके इत्यादीमध्ये वापरली जाते. हर्बल टी मध्ये देखील ही वापरतात. उष्णकटिबंधामध्ये आढळते. लागवड बियापासून किंवा रोपे तयार करून करतात. 1 ते 2 आठवड्यामध्ये बिया उगवतात. या वनस्पतीचे वेगवेगळे औषधी उपयोग आहेत, जसे की दमा, फुफ्फुसाचे विकार, ताप, मधुमेह इत्यादी. तसेच डास दूर ठेवण्याचे गुण देखील या वनस्पतीमध्ये आढळतात. उत्पन्न लागवडीनंतर 6 महिन्यात पाने तोडणीस येतात. वर्षात 3 ते 4 तोडण्या होतात. हेक्टरी 15 ते 20 टन पंचांग म्हणजे संपूर्ण वनस्पती उत्पन्न येते. प्रति किलो 20 ते 30 रुपये दर असतो. या वनस्पतीपासून सिल्व्हास्टो नावाचा औषधी कल्प बनवला जातो आणि पानांचा स्वरस देखील बनवला जातो. त्यानंतरची वनस्पती आहे अडुळसा वासा. उष्ण व दमट हवामानामध्ये ही वनस्पती चांगल्या प्रकारे वाढते. जमीन निचरा होणारी हलकी मध्यम लागवडीसाठी उत्तम ठरू शकते. लागवड खोडाच्या छाटापासून करू शकतो. शेताच्या बांधावर 1 ते 2 मीटर अंतराने लावू शकतो. 2 वर्ष वयाच्या झाडापासून प्रत्येक तोडीस 1 किलो ताजी पाने मिळतात. औषधी उपयोग पानामध्ये व्हॅसिसिन अल्कलाइड असते. दमा, खोकला, अस्थमा, रक्तपित्त इत्यादी व्याधींवरती ती उपयुक्त आहे. या वनस्पतीपासून वेगवेगळे कल्प बनवतात, जसे की वासा, पुटपाक स्वरस. बाजारामध्ये अडुळसा सिरप मिळते. पुढची वनस्पती आहे ब्राह्मी. बुद्धिवर्धक औषध म्हणून या वनस्पतीकडे पाहिले जाते. साधारणतः ही वनस्पती उष्ण किंवा समशीतोष्ण कटिबंध पाणथळ जमीन या ठिकाणी आढळते. पाणी धरून ठेवण्याच्या जमिनीमध्ये क्षमता असलेल्या जमिनीमध्ये ही उगवते. लागवड खोडाच्या छाटापासून रोप निर्मिती साठी मे ते जुलै हा कालावधी आहे. काढणी लागवडीनंतर 75 ते 90 दिवसात करतात. भातामध्ये हे पीक चांगले येत असल्याने आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. 2 कापण्यामध्ये 22.5 टन हेक्टरी उत्पन्न घेऊ शकतो. औषधी प्रयोगिक कल्प आहेत, जसं की ब्राह्मीघृत, सारस्वतातिरिष्ट इत्यादी सारखे कल्प बनवतात. व औषधा ही वनस्पती उन्माद, अपस्मार, मानसिक दुबळेपणा इत्यादी दूर करते. तसेच केशवर्धनासाठी देखील उपयुक्त आहे. त्यानंतरची पुढची वनस्पती आहे भुयावळा, भूम्यामलकी. ही वनस्पती महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, बिहार, ओरिसा इत्यादी ठिकाणी आढळते. लागवड बऱ्याचदा शेतामध्ये तण म्हणून आढळून येते. खडकाळ, मुरमाड, माळरानात ही वनस्पती आढळते. बियापासून लागवड केली जाते. हेक्टरी 1 किलो बियाणे लागते. काढणी पावसाळ्यानंतर परिपक्व झाडे पानामागे फळामध्ये बियाणे तयार झाले की ही काढणी योग्य होतात. उत्पन्न लागवडीनंतर 4 महिन्यांनी उत्पन्न मिळते. वाळलेल्या पंचांगास प्रति किलो 20 ते 40 रुपये दर मिळतो. 1 हेक्टरमधून 2 ते 3 टन वाळलेले पंचांग मिळते. तर ही झाली औषधी वनस्पतींची शेती करण्याबद्दलची माहिती. त्याच्यानंतर सबसिडीत वेगवेगळ्या
औषधी वनस्पतींच्या लागवडीस प्रकल्प खर्चाच्या 29, 50 व 70% सबसिडी मिळते. स्क्रीनवरच काही दिसतच नाही. तीस टक्के सबसिडी असणाऱ्या या वनस्पती आहेत तुलसी, सफेद मुसळी. तीस टक्के सबसिडीमध्ये 45 वनस्पती येतात. त्यातील काही वनस्पतींचे फोटो मी इथे दिलेले आहेत. तुळशी, सफेद मुसळी, आमलकी, गुंजा, निरगुंडी, हरिद्रा. त्यानंतर 50% सबसिडी असलेल्या वनस्पती साधारणतः 17 वनस्पती आहेत. त्यातील काही आहेत यष्टी, मधु, बेल, बिल्व, सर्पगंधा, शिरीष, सप्तपर्ण आणि लांगली. 70% सबसिडी असल्यामध्ये 4 वनस्पती आहेत. बुबुळ, रक्तचंदन, चंदन आणि टेटू. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व यासाठी शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजनांवर ॲग्रिकल्चर स्कीम एकत्रितपणे काम करत आहेत. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विविध वनौषधी वाढवण्यासाठी 75% अनुभव अनुदान सबसिडी देखील दिली जात आहे. भारतातील औषधी वनस्पती आणि वनौषधींचे उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय आयुष मिशन NAM नामक एक महत्वाकांक्षी योजना चालवली आहे. या योजनेअंतर्गत 140 प्रकारच्या वनौषधी वनस्पतींची लागवड शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धत वेगवेगळ्या दराने अनुदान दिले जाते. केवळ पारंपरिक औषध पद्धतीचा प्रोत्साहन दिले जात आहे. ते कमी खर्चात औषधी शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे व शेती सोबतच मार्केटिंगसाठी शासकीय मदत दिली जात आहे. महाराष्ट्रात औषधी वनस्पतींची निवड राज्यातील कृषी, हवामान, स्थानिक मागणी आणि व्यापाराच्या संधी विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती मंडळाने सुमारे 68 औषधी वनस्पतींची निवड केली आहे. हे राष्ट्रीय औषधी मंडळ दिल्ली येथे केंद्र सरकारने व महाराष्ट्र राज्य औषधी मंडळ पुणे येथे राज्यस्तरीय संस्थेची स्थापना केली आहे. आज या व्याख्यानासाठी मला प्रोत्साहित करणाऱ्या लोकनेते राजाराम बापू पाटील, आयुर्वेदिक कॉलेजचे संस्थापक आदरणीय निशिकांत भोसले पाटील दादा यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच प्राचार्य वीरेंद्र मिनकिरे सर, द्रव्यगुण विभाग प्रमुख व प्रोफेसर डॉक्टर गवळी सर, तसेच NSS प्रमुख, स्वस्त वृत्त विभाग प्रमुख प्रोफेसर HOD, BOS मेंबर डॉक्टर राहुल नाखिल सर यांचेही मी आभार मानते. तसेच ICTC डिपार्टमेंट यांचे मी आभार मानते. धन्यवाद.